श्री कृष्ण जन्माष्टमी के अवसर पर आज बीजेपी के जिला उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप के नेतृत्व में सानपाड़ा में भव्य शोभा यात्रा निकाली गई। इस सांस्कृतिक शोभा यात्रा में पारंपरिक वेशभूषा पहने सैकड़ों नागरिक शामिल हुए और भजन कीर्तन गाते हुए प्रभाग में परिभ्रमण किया। जिला उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप ने इस शोभा यात्रा को श्री कृष्ण भक्ति भावना जगाने का जरिया बताया और नवम्बईकरों को कृष्ण जन्माष्टमी और दही हंडी की बधाइयां दी। देखिए रिपोर्ट। गोकुलाष्टमी के अवसर पर आज सानपाड़ा में बीजेपी नेता जगन्नाथ जगताप ने रथ सजाकर आनंद उत्सव मनाया। गोविंद गोपाल के प्राकट्य पर आज यहां सांस्कृतिक झांकी निकाली गई, जिसमें सैकड़ों नागरिक पारंपरिक परिधान पहने नाचते गाते और आनंद मनाते हुए नजर आए। बीजेपी के जिला उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप और युवा समाज सेवी किरण जगताप समेत कई पदाधिकारियों ने बाल गोपाल और श्री गणेश की आरती वंदना करते हुए कृष्ण जन्मोत्सव पर आनंद मनाया। दही हंडी और कृष्ण जन्माष्टमी की शुभकामनाएं देते हुए बीजेपी नेता जगन्नाथ जगताप ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। जन्माष्टमी निमित्त हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे। या कार्यक्रमात आम्ही एक चार दिवस आम्ही शशीबाई आम्ही चार दिवस हा कार्यक्रम नियोजन केलेला आहे। या कार्यक्रमात भरपूर असे लहान मुलांनी भाग घेतला। कोण कृष्ण झाले, कोण राधा झाले, कोण गवळण झालं, कोण सुदामा झालं, अशा पद्धतीने त्यांनी सर्वांनी भाग घेऊन चांगल्या प्रकारे त्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला। आणि सानपाड्यातील तमाम आपले सर्व बंधू भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी झाले आणि मी सर्वांचं त्याबद्दल मी हार्दिक अभिनंदन करतो। आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि असाच आम्ही कार्यक्रम पुढच्या वर्षी चांगल्या प्रकारे करू, या सर्वांनी आपण सहभाग करावा अशी मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो। इस आयोजन के लिए नागरिकों ने भी बीजेपी नेता जगन्नाथ जगताप की सराहना की। सन्माननीय श्री आबा जगताप यांनी या शोभायात्रेचे आयोजन केलं। आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख ही सर्वांना व्हावीच, याचबरोबर जी भावी पिढी उद्या देशाचं नेतृत्व करणार आहे त्या भावी पिढीला सुद्धा आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, संस्कृती परंपरेचं ज्ञान देत विज्ञानाकडे नेणारी ही शोभायात्रा आहे। हा श्रीकृष्ण सर्वांचा लाडका आहे, त्याचंच हे प्रतीक। म्हणजे आज जमलेले बालगोपाळ कुणी राधा, कुणी कृष्ण आणि कुणी सवंगड्यांच्या रूपात होते। ये प्रोग्राम आयोजित किया, पांच दिन में आयोजित किया। मन में एक बात आया, हम लोग 3-4 दोस्त को मल के पटापट आयोजित किया, अने साथ दे दिया। इतना तो अगला साल और कृष्णा आशीर्वाद दे तो ये प्रोग्राम और बढ़िया करेगा। आज गोकुल अष्टमी निमित्तान खरे अर्थाने हाँ सानपाड़ा नगरी मधे आमचे मार्गदर्शक सन्माननीय आबा जगताप हाँ सर्वे सहकारी आबांच्या मार्गदर्शनाखा खरे अर्थान हाँ सानपाड़ा नगरी मधे बालगोपाळांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ह्या गोकुळाष्टमीच्या माध्यमातून निघालेली भव्य दिव्य अशी मिरवणूक आणि ह्या मिरवणुकीमध्ये खऱ्या अर्थाने सहभागी होण्यासाठी आमचे तमाम सानपाडावासी या मिरवणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी सहभागी झाले आणि खऱ्या अर्थाने गोकुळाष्टमीच्या निमित्तानं भगवान श्रीकृष्णानं जे आपल्या ह्या बांधवांवरती हिंदू बांधवांसाठी केलेलं एक चांगल्या प्रकारचं कार्य आणि त्यामध्ये सहभागी झालेले आमचे सानपाडावासियांमधले बालगोपाळ खऱ्या अर्थानं अतिशय लहान मुलं खरं तर नटून आणि थटून कोणी गोपिका झाले कोणी श्रीकृष्ण झाले असा हा बालगोपाळांचा मेळावा आज आमच्या आबांच्या माध्यमातून या सानपाडा नगरीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला आणि खऱ्या अर्थानं ह्या गोकुळाष्टमीच्या माध्यमातून आमच्या तमाम सानपाडावासियांना श्रीकृष्णाचं ह्या गोकुळाष्टमीच्या माध्यमातून एक दर्शन घेण्याचा योग आज आमचे आबा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला।
लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।